मुंबईतील आंदोलकांसोबत मनोज जरांगे यांची आज बैठक पार पडली. या बैठकीमध्ये काही गोष्टी ठरवण्यात आल्या. स्वतः मनोज जरांगे आपल्याबरोबर आहेत. जरांगे पाटील, एक निश्चय झालेला आहे या बैठकीमध्ये. तुम्ही एक आकडा सांगितला बोलत की जवळपास 1.5 लाख स्वयंसेवक असणार आहेत, 10 लाख गाड्या असणार आहेत. ही मुंबईची नेमकी तयारी कशी झालेली? मुंबईत मोठ्या संख्येनं मराठा समाज जाणार आहे. आम्हाला 2.5 लाख स्वयंसेवक लागतात जवळपास. त्यातले आता तुम्ही सांगितलेत तितके होत आलेत. मुंबईतला कार्यक्रम हा लहान नसणार आहे, कारण ते खूप दिवसासाठीच आहे. ते गेलोत आणि दुसऱ्या दिवशी माघारी आलो अशातला तो नाही आहे. आरक्षणच मिळवायचं आहे आणि कायदेशीर बाबीत मराठा समाज बसत असताना, शासकीय नोंदी सापडलेला असताना दिल्या जात नाहीत. ही खतखत मराठा समाजाच्या घराघरात आहे की आपल्या लेकरांवरती जाणून बुजून सरकार अन्याय करत आहे हे मराठ्यांच्या आता लक्षात आलं आहे. त्यामुळं जर आपल्या आपण ओबीसी आरक्षणात येत तरी आपले पोरं मोठे नाही झाले पाहिजे, आपले पोरं अधिकारी नाही बनले पाहिजेत, हे असं का सरकार करतंय? मराठ्याच्या पोरावर अन्याय का करायला लागलं हे मराठा समाजाच्या लक्षात यायला लागलं. म्हणून मराठा समाजाने आता ठरवलं की आता घरी नाही थांबायचं, स्वतःचं पोरगं मोठं करायचं असं तर मुंबईला धडक मारल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून 20 जानेवारीपासून महाराष्ट्रातल्या घराघरातला मराठा समाज मुंबईकडे येणार आहे. आणि उद्यापासून म्हणजे 4 तारखेपासून 4 जानेवारीपासून मराठा समाजानं राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात मराठा समाजाच्या मोठ्या बैठका घ्यावा, तालुक्यात घ्यायला सुरुवात करा. आणि त्या लगेच गावोगावातसुद्धा गावाचे गाव पिंजू काढून गावोगावात घेऊन ताकदीनं मराठ्यांनी तयारी करावी, पण न्यायासाठी मुंबईकडे यावं. मराठा समाजाला चारही बाजूने घेरण्याचा प्रयत्न होते, खास करून आंदोलनाच्या बाबतीमध्ये तुम्ही म्हणत आहात की तुम्हाला कुठेतरी अडवण्याचा प्रयत्न होईल, त्यासाठी काही उपाय आहेत तुमचे? नाही, आम्ही शांततेत चाललोय, अडवणारच नाहीत. परंतु आम्ही शांततेत चालल्यामुळे त्यांचं अडवायचं काही कारण नाही. कारण जरी त्यांनी तयारी केलीच, अडवायचंच, मराठ्यांवर अन्यायच करायचा, मराठ्याला आरक्षणच नाही द्यायचं, जसं की शांततेत आंतरवलीत बसले होते तरी त्यांनी एक प्रयोग केला. आता त्यांना प्रयोग जड जाईल, त्यांनी ते स्वप्नसुद्धा आणू नये. त्यांनी तयारी केली तर आम्ही चारही बाजूनं आहोतच ना. आम्ही शांततेत जाणार, पण चारही बाजूनं आम्हीसुद्धा रस्ता मोकळा करूनच जाणार. काही प्लॅन बी ठरला आहे तुमचा, किंवा काही गनिमी कावासुद्धा असू शकतो? कारण अशा प्रकारे जर सरकार करत असेल, काही डावपेच आखत असेल, तर तुमचे बी काही डावपेच असतीलच ना? आम्ही तयारच आहेत म्हणलोत ना. आम्ही सगळ्या बाजूनं तयार आहेत, फक्त आम्हाला आंदोलन शांततेत करायचं. आम्हाला शांततेत चारही बाजूने जरी घेरलं तर चारही बाजूनं आम्ही रस्ते मोकळे करणार आणि मुंबईला जाणार, पण शांततेतच जाणार. सरकार काही डावपेच टाकणारच नाही असं वाटतंय का तुम्हाला? 100%. परंतु पाठीमागचे काही अनुभव असल्यामुळं आम्ही बेसावध राहू नये माणसांना. कधी बेसावध राहणाऱ्यांना काय म्हणतात ना, त्याला फटका बसत असतं. त्यामुळे सावध राहिला तर माणूस यशस्वी होतो. त्यामुळे आम्ही पाठीमागच्यामुळं आता सावध आहे. त्यांनी आंतरवालीत एक प्रयोग केलेला आहे अगोदर. शिवचरित्रातून आपण गनिमी काव्याबद्दल वाचलंय, अभ्यासलेला आहे, तो प्रयोग सुद्धा होऊ शकतो सरकार असे डावपेच करत असेल? आम्ही शांततेत आम्ही सगळ्या तयार नाहीत, कारण आम्ही चारही बाजूनं म्हणजे मी शांततेत काम करतोय, माझा समाजही शांततेत करतोय. परंतु तसा प्रयत्न झालाच तर शांततेत चारही बाजूनं मुंबई जाणार, आम्ही जाणार. जरंगे पाटील, मुंबईचे खास करून दूध आणि भाजीपाला ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. तुम्ही बैठकीला ते बोलताना देखील थोडासा एक इशारा दिला, हे बंद होऊ शकतं मराठा आंदोलक जर मुंबईमध्ये घुसले. आम्ही काय करावं त्याला? सरकार जर आमच्या पोरांना मोठं होऊ द्यायचं स्वप्न बघत असलं की मोठंच नाही होऊ द्यायचं, हे पोरं असे सुस्थितीत बेकार झाले पाहिजेत, हे रस्त्याने हिंडले पाहिजेत, व्यसनी बनले पाहिजेत, आरक्षणात जागा असताना मुद्दाम द्यायच्या नाही, असे जर सरकार स्वप्न बघत असलं तर मराठे काय करणार? मग स्वतःच्या न्यायासाठी, स्वतःचे पोरं मोठे करण्यासाठी मराठा मुंबईकडे जाणार पण आणि त्या जवळ वस्तू आहेत त्या देणार पण नाही ना देणार. का देणार? म्हणजे आमचे पोरं तुम्ही मारायचे ठरवले आणि तुम्हाला मोठं करणार का मग आम्ही? तुम्हाला नाही ना, कारण आमच्याकडे ज्या वस्तू आहेत त्या आम्ही नाही देणार. अन्नधान्यापासून सगळं बंद करून टाकणार आम्ही. पण काय काय बंद होऊ? सगळं बंद होऊन आमच्या शेतकऱ्याजवळ जेवढे ते सगळं बंद होणार. त्यांना मोजत बसा म्हणा, शेतकऱ्याजवळ काय ते सगळं बंद होणार. सगळं अन्नधान्य काहीच नाही, तुम्हाला विषय संपला, आम्ही काहीच देणार नाहीत. जरंगे पाटील, आता सरकारशी चर्चा करण्याची सगळी दारं बंदच केलीत का आपण? किंवा तुम्ही काही आता बैठकीमध्ये बोलताना आपण माझ्यासह कोणीच सरकारशी चर्चा करणार नाही असं बोलला? नाही, चर्चा म्हणजे ती बैठकीची. बरं, ही चर्चा नाही, ही तर आम्ही बीडच्या सभेतूनच सांगितलेलं आहे. आंतरवालीच्या बाहेर पाय टाकला की दारं बंद, तोपर्यंत चर्चा सुरू. पण नुसती चर्चा नाही, कायदा पारित करा, ती चर्चा. उगाच चर्चा नुसत्या त्या चर्चा ते कटळाला आहे आम्हाला, त्यामुळे तर मुंबईला जाणार आम्ही. नुसत्या चर्चा घेणं नाही, देणं नाही, काहीच नाही. त्या ओळखी करायसाठी थोड्याच बैठका असतात. न्यायासाठी बैठका घेतो मी, ओळखी निर्माण करण्यासाठी बैठका नाही.
आता फक्त सरसगट हा शब्द जो आहे किंवा सगळे सोयरे जो त्याच्या पुढचा शब्द आपण त्याला ऑप्शनल वापरत आहोत, यासाठी सरकारची काही भूमिका लवचिक होताना दिसते का कालच्या बैठकीनंतर? त्यांनी सगळे सोयरे जर नाही घेतले तर आम्ही सरसकटची मागणी करणार नाही. सरसकट मराठा मग त्यांचं त्यांनी ठरवायचं, मग उगाच त्यांनी आम्हाला आणखीन बिखवळून घेऊ नये. सरसकट मराठा. जानकी पाटील, उद्या 6वा टप्पा जवळपास सुरू होते, 4 ते 8 तारखेच्या दरम्यानचा आहे, उद्यापासून सुरू होते. कशी सुरुवात होणार आहे, याच्यामध्ये काय काय मार्गदर्शन तुम्ही करणार आहात? नाही, पूर्ण महाराष्ट्रातला मराठा समाजाची गाठीभेटी झाल्यात, त्यांचे सगळ्यांचे आशीर्वाद पण घेतलेत. परंतु ज्या गोंदापट्ट्यानं 23 गावांना उठाव केला होता त्यांच्याकडं माझं या 4-5 महिन्यात जाणंच नव्हतं झालं, म्हणून त्यांच्या गाठीभेटीसाठी, ह्या फक्त गाठीभेटी आहेत, ह्या सभा नसणार आहेत, त्या फक्त गाठीभेटी आहेत. त्यांना गाठीभेटी घेऊन, कारण हे आसपास जवळजवळ असल्यामुळं गावं, ते गावागावात जाऊन त्यांची भेट घ्यायचा मी ठरवलं आणि उद्यापासून त्याची 9 वाजल्यापासून सुरुवात. मुंबई आंदोलनाबाबत चर्चा होईलच ना? हा मग आता समाजाला तर माहीतच आहे, परंतु ती चर्चा तर होणारच. मनोज जरांगे पाटील हे अगोदर सांगितल्याप्रमाणेच आपल्या वक्तव्याशी तर ठामच आहेत. आता या पुढचा दौरा उद्याचा 123 गावांना भेटी देण्याचा असेल आणि त्यामध्ये अर्थात मुंबई आंदोलनाबाबत देखील चर्चा होणार आहे. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह रवी मुंडे, एबीपी माझा, अंतरवली सराटी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.